की शिवसेना कश्मीरी पंडितांच्या प्रश्नाकडे अत्यंत संवेदनशीलतेने पाहत आहे. जम्मू काश्मीरमधील वडगाम जिल्ह्यात काल गुरुवारी दहशतवाद्यांनी तहसीलदार कार्यालयात घुसून काश्मीरी पंडित कर्मचाऱ्यावर गोळी झाडली. माजी मुख्यमंत्री आणि जम्मू काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारूक अब्दुल्ला यांनी या काश्मीरी पंडितांच्या हत्येवरून मोदी सरकारवर टीका केली आहे. अल्पसंख्याकांना सुरक्षा देण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असल्याचे ते म्हणाले. याबाबत संजय राऊत यांनी देखील माध्यमांशी संवाद साधताना प्रतिक्रिया दिली आहे. काश्मीरी पंडितांच्या हत्या काश्मीर खोऱ्यात सुरू झाल्यात काल पुन्हा झाली. काल एका तरुण सरकारी कर्मचारी काश्मीरी पंडित आपल्या कार्यालयात काम करत असताना त्याची हत्या झाली. हे वारंवार होऊ लागलेलं आहे. काश्मीरचा माहोल पुन्हा एकदा बिघडवण्याचा हा जो एक प्रयत्न सुरू झाला, हे केंद्र सरकारनं, खास करून प्रधानमंत्री मोदी, गृहमंत्री अमित शहा यांनी अत्यंत गांभीर्याने घेतलं पाहिजे. काही काळ राजकारण दूर ठेवलं पाहिजे, निवडणुकांचं राजकारण दूर ठेवलं पाहिजे. काश्मीरी पंडितांची घरवापसी हा भारतीय जनता पक्षाचा आणि मोदी सरकारचा हा मुख्य अजेंडा होता. काश्मीरी पंडितांची घरवापसी, काश्मीरी पंडितांना सर्व सोयी सुविधा, त्यांची सुरक्षा, त्यासाठी 370 कलम हटवण्यात आलेलं आहे. काश्मीरचं विभाजन करण्यात आलेलं आहे. आम्ही सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे या सगळ्या विषयावर. शिवसेनेचा पाठिंबा त्यांना आहे त्या विषयावर. तरीही काश्मीरी पंडितांची घरवापसी होऊ शकली नाही. काश्मीर आजही अशांत आहे, फक्त बातम्या बाहेर येत नाही आहेत. काल ज्या तरुणाची हत्या झाली तो काश्मीरी पंडित आहे. फक्त काश्मीरी पंडितच नाही, ते तिकडल्या सामान्य जनतेचं सुद्धा जीवन असुरक्षित आहे असं वारंवार सांगितलं जात आहे. हे फक्त पाकिस्तानकडे बोट दाखवून चालणार नाही, तुम्ही काय कठोर पावलं उचलतात ते पाहावं लागेल. आणि काश्मीरसारखे प्रश्न जे आहेत, काश्मीरी पंडितांच्या घरवापसीचे प्रश्न, त्यांच्या सुरक्षेचे प्रश्न जे आहेत, ते हनुमान चालीसा, लाऊडस्पीकर असे मुद्दे उभे करून लोकांचं मन तुम्ही विचलित करू शकत नाही. लोकांचं अत्यंत बारीक लक्ष आहे त्या विषयाकडे, या देशवासियांचं. त्याच्यामुळे मी इतकंच सांगेन की शिवसेना काश्मीरी पंडितांच्या प्रश्नाकडे अत्यंत संवेदनशीलतेनं पाहत आहे. आम्हाला जे काय करता येईल ते आम्ही करू, पण सरकार काय करतं आहे? सरकारनं काही काळ हे सगळे विषय काही बाजूला ठेवून काश्मीरच्या पंडितांकडे किंवा तिकडल्या जनतेच्या सुरक्षेकडे पाहावं लागेल. एका बाजूला चीन घुसला आहे, दुसऱ्या बाजूला काश्मीरामध्ये अशांतता, हे देशाला परवडणार नाही.